नमस्कार मंडळी, मी रश्मी आणि पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत खास लग्न सराईसाठी तयार केलेला हा सुंदर मेकअप लुक शेअर करणार आहे। कारण आता लवकरच आपल्याकडे लग्न सराई सुरू होणार आहे, म्हणजे अगदी पुढच्या महिन्यापासून सुरू होईल, पण त्याची तयारी मात्र आतापासून सुरू झालीच असेल। आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे। आणि हा जो सुंदर मेकअप लुक आहे ना, म्हणजे असं छान बोल्ड आईज असा असलेला छान मेकअप लुक आहे ना, मी अगदी मोजक्या प्रॉडक्ट्समध्ये आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार केलेला आहे। मला माहिती तुमचा विश्वास बसणार नाही, आणि म्हणूनच मी हा ट्युटोरियल तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जेणेकरून नवरीची करवली असू दे किंवा एखादी घाईघाईमध्ये असलेली गृहिणी असू दे जिला मेकअप करायला आवडतं, छान तयार व्हायला आवडतं, ती हा मेकअप ट्युटोरियल बघून 5 ते 10 मिनिटांमध्ये छान रेडी होऊ शकते। आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण बघा। नाऊ लेट्स गेट स्टार्टेड। तर मेकअप करण्याची सुरुवात ही नेहमी मॉइश्चरायझरपासूनच करायची आहे। मग तुमच्या स्किननुसार तुम्ही कुठलंही मॉइश्चरायझर वापरू शकता। इथे मी पॉन्डसचं जेल मॉइश्चरायझर वापरलेलं आहे, जे खूपच लाईट वेट आहे आणि अशा प्रकारे फेसवर लावून झाल्यानंतर ना त्याला स्किनमध्ये थोडंसं मुरू द्यायचं आहे। हार्डली 30 सेकंड्स लागतात मॉइश्चरायझरला मुरण्यासाठी। आणि त्यानंतर मी इथून प्रायमरपासून सुरुवात करत आहे। प्रायमरमुळे काय होतं, तुमची स्किन आहे ना थोडी सॉफ्ट होते, मुलायम होते, आणि तुमचे जे पोर्स म्हणजे जे फेसवरती खड्डे असतात ते भरून निघाल्यामुळे ना ते ब्लर आउट होतात। आणि जसं तुम्ही थंबनेलवर पाहिलं की आज फाउंडेशन वापरणार नाहीये, तर मी वापरणार आहे ओनली कन्सीलर, आणि तेही जिथे जिथे गरज आहे तिथेच, म्हणजे आपले जे डार्क एरियाज आहेत फेसवरती, म्हणजे डोळ्याच्या भोवताली जो एरिया आहे तो, नाकाच्या बाजूला, ओठांच्या आजूबाजूचं जिथे पिगमेंटेशन असतं तिथे मी हा फक्त कन्सीलर वापरणार आहे। आणि जर तुमच्या फेसवरती कुठे डाग असतील तर ते हाईड करण्यासाठी कन्सीलरचा वापर करणार आहे, कारण फाउंडेशनपेक्षा कन्सीलरमध्ये जास्त पिगमेंटेशन असतं। आणि आपण आज घरगुती फंक्शनसाठी मेकअप करणार आहोत, त्यामुळे आपल्याला जास्त मेकअप आणि लेअरिंगची गरज नाहीये। तर अशा प्रकारे कन्सिलर लावून झाल्यानंतर त्याला सेट करून घ्यायचं आहे। त्याला मी छान इथे ही जी माझी ऑल टाइम फेवरेट पावडर आहे ती मी वापरणार आहे, ब्लू हेवनची पावडर आहे आणि डेली यूजसाठी उत्तम पावडर आहे। मीच काय माझ्या घरातले हीच पावडर वापरतात, आणि मला असं वाटतं माझा 3रा किंवा 4था डब्बा असेल जो मी वापरत आहे ब्लू हेवनचा, कारण अफोर्डेबल रेंजमध्ये ही खूपच मस्त सेटिंग पावडर आहे। त्यानंतर इथे मी फक्त एकाच आयशॅडोचा वापर करणार आहे। ह्या आयशॅडो पॅलेटमध्ये तुम्ही तुमचं आय मेकअप करू शकता, आयब्रो सेट करू शकता, तुमचं ब्रॉन्झिंग करू शकता, ब्लश लावू शकता, हायलायटर वापरू शकता, तो शक्य तुम्ही अशा प्रकारचे प्रॉडक्ट्स निवडत जा जेणेकरून तुम्ही त्याला वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता। आणि आता ह्याच पॅलेटमधला ब्राऊन कलर घेऊन मी ब्रॉन्झिंग करणार आहे, म्हणजे थोडंसं आपल्या फेसला कट्स द्यायचे आहेत, शॅडोज क्रिएट करायचे आहेत। तर अशा प्रकारे मी माझ्या गालाच्या इथे आणि आपला जो डबल चिनचा भाग असतो तो थोड्या प्रमाणामध्ये कमी करण्यासाठी तिथे शॅडो क्रिएट करायचे आहे। हा दोन्ही भागातला फरक तुम्हाला कळून येईल। नेक्स्ट मी इथे हे मेकअप रेव्होल्युशनचा ब्लश वापरणार आहे, आणि ब्लश मी युजली खूप जास्त लावत नाही, त्यामुळे मी इथे हलक्या हाताने ब्लश लावून घेणार आहे। आपले जे गाल आहेत ते हलके गुलाबी दिसले पाहिजे, तरच त्याच्यामधला नॅचरलपणा टिकून राहतो। जर तुम्ही खूप प्रमाणामध्ये ब्लश वापरत असाल तर ते दिसून येतं, आणि मला असं वाटतं ते खूपच जास्त विचित्र वाटतं। तर अशा प्रकारे आपला हा बेस मेकअप झालेला आहे। आणि ह्या बेस मेकअपला सेट करण्यासाठी मी इथे शुगरची मी इथे सेटिंग स्प्रे यूज करणार आहे। हा ड्यूवी सेटिंग स्प्रे आहे, आणि अशा प्रकारे तुमचा बेस आहे ना हा लॉंग टाईमसाठी टिकून राहतो। एकदा का तुमचा बेस सेट झाला की त्यानंतर तुम्ही पुढचा मेकअप करू शकता। आता आपण इथे आयब्रोज सेट करून घेणार आहोत। आयब्रोजला नॅचरल लुक देण्यासाठी अशा प्रकारे स्ट्रोक करत करत आपण आयब्रो सेट करणार आहोत, जेणेकरून आपले जे आयब्रोज आहेत ते एक नॅचरल लुकिंग आयब्रोज दिसतील। आणि त्याचबरोबर मी इथे जो आपण फाउंडेशन ब्रश वापरला होता, म्हणजे जो कन्सीलर आणि पावडरसाठी आपण जो ब्रश वापरतो, तोच ब्रश मी इथे आयब्रोवरती पुन्हा एकदा अशा प्रकारे ब्लेंड करून घेणार आहे, जेणेकरून आपल्या आयब्रोजला अजून थोडा जास्त नॅचरल लुक येईल। आता वळूया आय मेकअपकडे। आय मेकअपसाठी सर्वात पहिले मी हा न्यूड कलर घेतलेला आहे ॲज अ ट्रान्झिशन शेड, आणि मीडियम ब्लेंडिंग ब्रशच्या साह्याने मी हा कलर माझ्या क्रीजच्या वरच्या बाजूला ब्लेंड करून घेणार आहे। हे जे ट्रान्झिशन कलर असतात ना ते सहसा दिसत नाही, पण त्यांचा इफेक्ट खूप छान येत असतो। आता हे दोन्ही कलर एकत्र करून मी डोळ्याच्या आउटर वी कॉर्नरवरती ब्लेंड करणार आहे, म्हणजे डोळ्याच्या एका बाजूला एका कॉर्नरवरती मी हे प्लेस करणार आहे। आणि त्यानंतर आपल्याला एक मोठा फ्लफी ब्रश घ्यायचा आहे, ब्लेंडिंग ब्रश, आणि त्याच साह्याने आपण जो ट्रान्झिशन शेड वापरली होती त्यासोबत आपल्याला हा कलर मर्जसुद्धा करायचा आहे, जेणेकरून जे पण आपण वेगवेगळे कलर वापरतो ना ते असे वेगवेगळे उठून न दिसता ते एकत्र असल्यासारखे भासले पाहिजेत। दॅट्स इट। त्यानंतर मी हा गोल्डन शिमर कलर घेणार आहे, आणि आपण जी मोकळी जागा सुरुवातीला ठेवली होती तिथे आपण हा अशा प्रकारे ब्लेंड करून घ्यायचा आहे। मोस्टली मी शिमर कलर बोटाच्या साह्याने ब्लेंड करते, कारण ते व्यवस्थित लागले जातात। त्यानंतर जे आपण दोन कलरचं कॉम्बिनेशन केलं होतं ते सेम कलर मी फ्लॅट ब्रशच्या साह्याने माझ्या खालच्या पापणीवरती पण ब्लेंड करून घेणार आहे। नेक्स्ट मी इथे आयशॅडोमधला ब्लॅक कलर घेतलेला आहे, आणि त्याने मी एक लाईनर जसं आपण लावतो तशी एक आउटर लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे। आणि
आणि त्याच लाईनला मी ब्लेंड सुद्धा करून घेणार आहे, जेणेकरून आपल्याला एक हार्श लाईन दिसणार नाही, हलकासा एक ब्लॅक स्मोकी इफेक्ट येईल. त्यानंतर मी दोन्ही लॅश लाईनला मस्कारा लावून घेणार आहे आणि मी इथे डबल कोट लावलेला आहे. इट्स अप टू यू की तुम्हाला सिंगल कोट लावायचा आहे की डबल, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोट लावू शकता. आता वेळ आहे लिपस्टिक लावण्याची आणि इथे आपण डोळ्यांचा जो मेकअप केलेला आहे तो थोडासा लाऊड आहे. तुम्हाला दिसून येतोय की किती सुंदर पिंक आणि राणी कलर ब्राऊन असा एक छान मेकअप लुक केलेला आहे आपण डोळ्यांचा, त्यामुळेच लिपस्टिक आपल्याला डार्क लावायची गरज नाही आहे. लिपस्टिक अगदी तुम्ही साधी न्यूड लिपस्टिक लावली ना तरी तुमचा लुक खूप छान खुलून येईल आणि त्याला एक नॅचरल इफेक्ट येतो, नॅचरल टच येतो. कारण घरगुती मेकअप करताना ना आपल्याला असे डार्क कलर आणि असे वेगवेगळे कलर पॉपअप व्हायची गरज नसते, त्यामुळे मी ते न्यूड कलर वापरणार आहे. सुरुवातीला मी ब्राऊन लिक्विड लिपस्टिकने बॉर्डर करून घेतलेली आहे, कारण कधीही न्यूड लिपस्टिक लावताना आधी बॉर्डर करून घ्यायची आणि मग न्यूड लिपस्टिक लावायची, जेणेकरून ती न्यूड लिपस्टिक आहे ती खूप सुंदर आणि उठून दिसते. आणि अशा प्रकारे मी ते हे दोन लिपस्टिकचं कॉम्बिनेशन करून ही शेड तयार झालेली आहे. दोन्ही जे शेड्स आहेत ते माझ्या प्रचंड आवडीचे शेड्स आहेत. सगळे प्रॉडक्टचे लिंक्स आणि जे शेड्स आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. आणि आता वेळ आहे हायलायटरची, तर मी आयशॅडो पॅलेटमधलाच हा शिमर कलर घेणार आहे हायलायटिंगसाठी. आणि खूपच हलक्या हाताने मी इथे जे हायलायटिंग पॉईंट्स आहेत त्याच्यावरती हायलायटर यूज करणार आहे. तुम्ही फॅन ब्रशचाही वापर करू शकता, जेणेकरून तुमचा जो गालावरती आपण जो हायलायटर वापरतो तो खूप व्यवस्थित ब्लेंड होईल. आणि आपण जी लिपस्टिक लावली होती ती लिक्विड लिपस्टिक होती, त्यामुळे ती थोडीशी ड्राय होते आणि मॅट फिनिशिंग देते. तर इथे मला ग्लॉसी फिनिशिंगसाठी मी इथे लिप ग्लॉस अप्लाय करत आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही लिपस्टिकमधला फरक. मी फेस्टिवलसाठी ग्लॉसी लिपस्टिक जास्त उठून दिसतात. तर अशा प्रकारे आपला मेकअप कम्प्लीट झालेला आहे आणि आता हा मेकअपला लॉक करण्यासाठी पुन्हा एकदा मी सेटिंग स्प्रेचा वापर करत आहे. पण ही जी स्टेप आहे ना ती कम्प्लिटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला 7 ते 8 तासापेक्षा जास्त वेळ मेकअप ठेवायचा असेल तर तुम्ही 2 वेळा सेटिंग स्प्रेचा वापर करू शकता, अन्यथा 1 वेळा सेटिंग स्प्रेचा वापर इनफ असतो. तर अशा प्रकारे आपला सिम्पल आणि सुंदर मोजक्या प्रॉडक्ट्स आणि 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होणारा मेकअप लुक रेडी आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारच्या हेअरस्टाईल करू शकता. खरं तर मला आज खरंच सुचत नव्हतं मी कुठल्या प्रकारची हेअरस्टाईल आज करायला पाहिजे, म्हणून मी एक सिम्पल आणि बेसिक हेअरस्टाईल तुम्हाला दाखवली आहे. कारण तसंही बघायला गेलं तर हा एक मेकअप ट्युटोरियल होता इथे हेअरस्टाईलचं काय काम, पण तरीसुद्धा जर तुम्ही याच्यावरती खूप सुंदर सुंदर हेअरस्टाईल केल्यात आणि अजून याच्यामध्ये काही इनोव्हेटिव्ह तुम्ही करू शकता, वेगवेगळे दागिने घालून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे तुमचे लुक्स क्रिएट करू शकता. आय होप तुम्हाला हा मेकअप ट्युटोरियल आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन आणि भन्नाट अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.